विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉपी खानापूर. कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर, ही सुवर्ण संधी सोडू नका. आता नाही तर कधीच नाही. पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजा राणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट. स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता, मेन बाजारपेठ, राजदीप कॉम्प्लेक्स, खानापूर. प्रोप्रायटर निखिल हसबे. धनगर समाजाला ST प्रवर्गाचे आरक्षण मिळावे म्हणून गोपीचंद पडळकर यांनी सुरू केले रक्तदान चळवळ. धनगर समाजाला ST प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी भाजप प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता राज्य सरकारच्या विरोधात रक्तदान चळवळ सुरू केली आहे. त्यांच्या या अनोख्या रक्तदान आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. 3 दिवसांमध्ये राज्यभरातील सुमारे 3500 अधिक धनगर समाज बांधवांनी रक्तदान करून सरकार विरोधातील आपला रोष व्यक्त केला आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक होतोय. पंढरपुरातील ढोल बजाव आंदोलनानंतर त्यांनी आरक्षणासाठी रक्तदान चळवळ सुरू केली आहे. सध्या देशात आणि राज्यात कोरोना महामारीचे मोठे संकट उभे आहे. राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा देखील निर्माण झाला आहे. हीच मानवतेची गरज ओळखून आमदार पडळकर यांनी रक्तदान चळवळ सुरू केली आहे. ही चळवळ राज्यभरात 10 दिवस राबवली जाणार आहे. अवघ्या 3 दिवसात राज्यभरातील सुमारे 3500 अधिक धनगर समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी करत स्वतःचे रक्त सरकारला दिले आहे. रक्तदान आंदोलन पुढचे 7 दिवस सुरू राहणार आहे. या काळात जवळपास 10 ते 15 हजार रक्त बाटल्यांचे संकलन करून ते सरकारला दान करण्यात येणार आहे. सांगलीत दलित महासंघाचे अर्धनग्न आंदोलन. हाथरस येथील पीडितेला न्याय मिळावा यासाठी सांगलीच्या स्टेशन चौकात दलित महासंघ आणि अन्याय निर्मूलन संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजाला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करण्यात आला. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार आरोपींना वाचवण्याचे काम करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा दहन करण्यात आले. मात्र पोलिसांनी दोन्ही पुतळे काढून घेत हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी दलित महासंघाचे उत्तम मोहिते आणि अन्याय निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष धर्माबा कोळी यांनी हाथरस येथील पीडितेवर स्थानिक गुंडांनी अमानुष अत्याचार केले त्यात तिचा दुर्दैवी अंत झाला. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरोपींना वाचवत आहे. येत्या काही दिवसात त्या नराधमांना कठोर कारवाई करावी, अन्यथा या घटनेला पंतप्रधान आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरावे. तेथील जिल्हाधिकारी पोलीस प्रमुखांना सह आरोपी करावे. पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अन्यथा रेल रोको आंदोलन केला जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. माध्यमांच्या मुस्कटदाबीचा पंढरपूरच्या पत्रकारांच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करून निषेध. योगी सरकारकडून हाथरस प्रकरणातील पीडितेवर झालेल्या अन्यायाचे सत्य उघड करणाऱ्या पत्रकारांची होत असलेल्या मुस्कटदाबीच्या विरोधात आज पंढरपूर येथील पत्रकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. सकाळी 10 वाजता काळ्या फिती लावून सर्व पत्रकार आत्मक्लेश करण्यासाठी एकत्र जमले. त्याचबरोबर योगी सरकारचा निषेध करून पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली. DYSP सुरज गुरव यांची बदली रद्द होण्यासाठी कराडकरांचा मोर्चा. एक प्रामाणिक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सुरज गुरव यांची बदली कराडकरांना मान्य नसून त्यांनी कराड राज्याची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच कराड शहरातील नागरिक मोकळेपणाने वावरत आहेत. कोरोना काळात कराडचा माणुसकी नावाचा ग्रुप तयार करून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना 2 वेळेचे जेवण देऊन आधार दिला. तसेच गेले कराड शहरातील गुंडागर्दी देखील त्यांच्या धसक्याने कमी झाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणारे अधिकारी मात्र एका वर्षातच कराड सोडून जात आहे ही बाब अनेक कराडकर यांच्या मनात खदखदत आहे. त्याकरिता आज मोर्चाद्वारे असंतोष व्यक्त करत बदली रद्द झाली नाही तर मोठे जनांदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. नांदेडमधील संतापजनक प्रकार. अवघ्या 40 हजारांच्या बिलासाठी कोविड रुग्णाच्या मृतदेहाची अडवणूक.
नांदेडमधील निर्मल हॉस्पिटलमध्ये अवघ्या 40,000 बिलासाठी कोविड रुग्णाच्या मृतदेहाची 18 तास अडवणूक करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील कोविड बाधित रुग्णाला काही दिवसांपूर्वी नांदेड येथील निर्मल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्या रुग्णाचा काल कोरोना संसर्गामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आणि या रुग्णालयाने थकीत बिलासाठी सदर मृतदेह 18 तास अडवणूक केला. सदर घटनेविषयी निर्मल रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर संकेत आढावा यांना विचारणा केली असता त्यांनी यावर कोणतेही ठोस उत्तर देणे टाळले. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयाकडून आर्थिक लूट होण्याच्या घटनेला वाचा फोडणारे शिवसैनिक गौतम जैन यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न रुग्णालयात पाळलेल्या गुंडांनी केला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या खासगी कोविड रुग्णालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.